जे समस्या आहेत त्याचा प्रत्येक आयोजनात माझा हे सर्व प्रश्नाचा वापर मी त्या माध्यमातून त्या आयोजनाचा वापर करतोय आणि त्याच माध्यमातून ही योजना आता या नियमामध्ये आपण बघितलं असेल की जे योजना आहे 40-45 मीटर जी पाण्याची भातसा बॅक वॉटरची पाचवी पासून पंप हाऊसपर्यंत त्याची आणि 45 मीटर आहे आणि तिथून वरची टाकी 70 मीटर आहे म्हणून साधारणतः 115 मीटर हेडची ही राज्यातली पहिली योजना आहे. 500 HP चे 2 पंप या योजनेला त्या ठिकाणी आहेत. अतिशय मोठी योजना त्या ठिकाणी आहे आणि 1 वर्ष ही योजना जलसंपदा विभाग त्या ठिकाणी चालवणार आहे. नंतर ती आमच्या उपसा जलसेची योजना त्या ठिकाणी हस्तांतरित होणार आहे आणि या योजनेची टेस्टिंग म्हणजे चाचणी या पावसाळ्यात घेतली. थोडस काही काम बाकी आहेत ती नक्कीच या येत्या डिसेंबर मध्ये या योजनेचा पाणी जनतेच्या शेतीसाठी सिंचनासाठी हे या योजनेचं सुरू होईल. मला खात्री आहे की ही योजना म्हणजे होणारच नाही अशी जनतेची एक भावना निर्माण झाली होती. परंतु आपण म्हणतो लैरसे डरकर पार नाही होती कोशिश करणे वाली हार नाही. मी इच्छाशक्तीवाला माणूस आहे त्याच्यामुळे ही योजना आपण कार्यान्वित करून घेतली आणि या सिंचन योजनेमध्ये या सिंचनामध्ये 3000 एकर जमीन म्हणजे नावचा वाडा चौकीचा वाडा शेगडीचा वाडा कुंकाब्याचे काही शेतकरी आहेत बिरवाडी बेंगळपाडा किंवा आमच्या पेटणपूर या क्षेत्रातले 3000 एकर जमीन सिंचनाकडे येतील आणि लोकांना दुबार पीक घेण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा या माध्यमातून होईल. आणि ही योजना खरं तर माझ्या वडिलांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न माझ्यामुळे हातून या ठिकाणी पुरं होते याचा खऱ्या अर्थाने आनंद आणि समाधान मला या ठिकाणी होतं. एकंदर शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे या योजनेचा असं तुम्ही सांगितलं. साहेबांचं स्वप्न पूर्ण होतंय त्याची ते देखील तुम्ही सांगताय. सर महत्वाचा प्रश्न जो सध्या शहापूर तालुका नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय झाला आहे तो मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग. या समृद्धी महामार्गाच्या लढ्यामध्ये आपण सुरुवातीपासून आहात. अनेक लढ्यामध्ये तुम्ही सहभागी झाला. रास्ता रोको असेल आंदोलन मोर्चे असतील किंवा औरंगाबाद इथे मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा या सगळ्या चर्चेमध्ये आपण शेतकऱ्यांच्या सोबत आहात. नक्की काय समृद्धी शेतकऱ्यांची होणार आहे की ठेकेदारांची होणार आहे काय वाटतं? आपण बोलत असतो कधी एखाद्याच्या पाठीवर मारा पण फोटो मारणार या समृद्धीच्या माध्यमातून या सरकारने पोटावरच मारण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अनेक प्रकल्प झाले धरणं झाले पाईपलाईन झाले यापूर्वी जे हायवे झाले टाटा पॉवरला झाल्या मुंबईची पाईपलाईन गेली किंवा मुंबई मनमाड पेट्रोल लाईन गेली याच्या त्या तालुक्यातला शेतकरी भरडले गेलेले आहे आणि अजून त्या लोकांचे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजून त्या ठिकाणी सुटलेले नाहीत. आणि मग त्या दृष्टिकोनातून या समृद्धी महामार्गात आपल्या तालुक्यात एक 24 महसूल गावातून हा रस्ता जातोय आणि यामध्ये 120 मीटरचा रस्ता आहे. शेकडो शेतकरी या समृद्धी महामार्गातून बाधित होत आहेत आणि आज शेतकऱ्यांची भूमिका ही आहे की रस्ता होत असताना आहे त्या सहापदरी मंजूर घेतले आता जो रस्ता चाललाय त्याला वाहतूक त्या ठिकाणी आपण दिसत नाही. सहापदरी ऑलरेडी महागाई सरकार असताना त्याला मंजूर दिलेली आहे. तो सहापदरी झाला तरी सुद्धा आमची काय भूमिका अडचण त्या ठिकाणी असणार नाही. परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून नाही घेता परस्पर हे सरकार पॅकेज जाहीर करते. रोज पूर्वी स्मार्ट सिटी मग 3 पट मग 4 पट मग 5 पट परंतु आता मुंबईच्या लागून ठाण्याच्या लागून असलेला माझा तालुका आहे इथल्या जमिनीचे भाव आता गगनाला भिडलेले आहेत. ज्या ठिकाणी शासनाच्या ज्या लँड पुलिंग आता आपण भाषणात घालवला आता लँड पुलिंगला विरोध झाला तर त्यांनी रेडी रेकनरचे 5 पट देण्यात केलेले आहे. परंतु ज्या ठिकाणी रेडी रेकनर 8 लाख रुपये एकर आताचा काही ठिकाणी भाव आहे त्याचा रेडी रेकनरचा परंतु त्या ठिकाणी त्या जमिनीचा भावच 1-1 कोटीपर्यंत गेलेला आहे. तर 8-45 लाख रुपये गव्हर्नमेंटला मिळतील म्हणजे शेतकऱ्यांना मिळतील आणि तिथं 70-80 लाख रुपये जर एकरी जर शेतकऱ्यांना खाजगी जर विक्री जर त्या ठिकाणी मिळतो तर याच्यात वाटा कोणाचा जाणार आणि घाटा कोणाचा घाटा आणि नक्की शेतकऱ्यांचा म्हणून यावर आमचा विरोध आहे.
दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांनी आमचं शेतकऱ्यांचं प्रत्यक्ष म्हणणं ऐकून त्याच्यावर मध्यस्थी मार्ग काढून तोडगा काढावा ही भूमिका आमची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या संदर्भात सर्वांनी इकडे तिकडे जाऊन आले मातोश्री जाऊन आले वर्षावर जाऊन पण काही त्या ठिकाणी निर्णय झालेला नाही आणि म्हणून मी माझ्या जिल्ह्यातल्या काही समितीला घेऊन आता मी पवार साहेबांची भेट घेतली वस्तूची स्थिती त्या ठिकाणी सांगितली की बलजबरीने मोजणी होते लोकांवर गुन्हे दाखल होत आहेत लोकांना आत टाकत आहेत आणि पवार साहेबांनी याच्यावर लक्ष घेतलंय संपूर्ण त्यांचं म्हणणं आहे तुमच्या जिल्ह्याचा विरोध आहे असेल इतर जिल्ह्यात सुद्धा मला बघितलं पाहिजे कारण मी विकासाला विरोध करत नाही विकासा झाला पाहिजे परंतु शेतांना रस्ता राहतो ठाण्यापासून तर त्या जिल्ह्याचा संघर्ष मला एकदा चर्चा म्हणून औरंगाबाद त्या ठिकाणी पवार साहेबांनी सर्व शेतकरी ऐकून घेतली 3 तास त्यांच्या भूमिका त्या ठिकाणी ऐकल्या आणि त्यांनी सांगितले की आपल्या सर्वांच्या भूमिका ऐकून घेतलेल्या आहेत 20,000 शेतकरी या संपूर्ण महामार्गात बाधित होणार आहेत म्हणणं आहे की सरकारचं 90% शेतकऱ्यांनी आम्हाला संमती दर्शवली परंतु त्या बैठकीत आम्ही त्या बैठले आता 12,000 टाक्यांनी नोंदवलेले आहे त्याचे पोती म्हणूनच पवार साहेबांच्या समोर ठेवली आणि मग शासनाने जनतेचा दिशाभूल करते आणि मग त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या भूमिका 10 जिल्ह्याच्या संघर्ष समूह समितीचे प्रमुखांचे जे शिष्टमंडळ आहे त्यांच्या शिष्टमंडळाची बैठक आणि पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी सोबत 14 तारखेला सह्याद्री अतिथीगृहात मुंबईला त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि 10 जिल्ह्यातील समितीचे प्रमुख असणार आहेत लोकप्रतिनिधी असणार आहेत आणि मला खात्री आहे की पवार साहेब या समृद्धी महामार्गातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला निर्णय घेण्यास भाग पाडतील आणि त्या माध्यमातून आमचा शेतकरी उद्धव होण्यापासून वाचेल अशी खात्री आणि आशा आम्हाला या माध्यमातून वाटते. सर बरोबर तुम्ही सांगताय की शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी होणार आहे या वृद्धी बरोबरच एक दुसरं संकट या ठिकाणी आले ग्रीन झोनचं संकट कारण या समृद्धीला शेतकरी विरोध करतोय म्हणून शासन राग काढण्यासाठी हा तालुका ग्रीन झोन टाकतोय हा मतदारसंघ तुमचा महत्वाचा कारण या तालुक्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे रेल्वेसाठी जागा गेली धरणासाठी जागा गेली आहे औद्योगिक पट्ट्यात जागा गेली आहे हायवेला गेली टॉवर लाईन पाईपलाईन सगळ्यांना ते पूर्ण जी जागा शिल्लक राहणार आहे होती ती आता काही समृद्धीमध्ये जाणार आहे त्याच्यातून जी शिल्लक राहील ती ग्रीन झोन मध्ये जाणार आहे हा तालुका जो मुंबईच्या जवळ आहे या मुंबईच्या जवळ असणारी तिसरी किंवा चौथी मुंबई या ठिकाणी वसणार आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बोलू शकतो कारण एकदम जवळ असणारा तालुका आणि मुंबई जवळ असणारा डेव्हलपर या ठिकाणी पुन्हा शहरांची मुस्कटदाबीकरण काम सरकार करते बरीच चर्चा आपल्याकडे लोकमतमधून तुमच्याकडे काही लोकांची आशा आहे तर तुम्ही नक्की या अधिवेशन मध्ये काय भूमिका घेणार किंवा यासाठी आमदार म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे कारण हा तालुका जो आहे तो हा शेती तालुका आहे त्यांच्या नक्कीच पोटावर लाथ सरकारने पुन्हा चालू केले याबद्दल तुम्ही काय सांगाल आता मुलं इंजिनियर झाले आता आपल्याकडे 2-5 एकर 10 एकर जागा आहे त्या जागेत आपण काहीतरी आपण डेव्हलप करू किंवा एन ए करू त्यात काहीतरी उद्योगधंदा सुरू करावा आपण एक बिल्डर व्हावं आपण एक इमारती आणि 2 पैसे आपल्याला मिळावी भूमिका आहे परंतु आता या सर्वांना बसण्यास या सरकारने फक्त शेतकरी मागाम सुरू केलेले आहे आता ग्रीन झोन आहे काय करत होती त्या ग्रीन झोनाची अगोदरच इको सेन्सिटिव्ह झोन आहे वेस्टर्न घाट आजोबा पासून तर कसारा घाटापर्यंत जी आहे लाईनला आहे इथे आपण काही डेव्हलपमेंट करत नाही आजोबा पर्वताला आपण पर्यटन स्थळासाठी आपण प्रयत्न करतोय पण इको सेन्सिटिव्ह झोनच्या विविध परवानग्या घेत आहेत म्हणून बरीचशी काम आणि त्याच्यात पुन्हा माझ्या शेतकऱ्यांनी कोणत्याच प्रकारे डेव्हलपिंग करायची त्यांनी भातच लावून मारायचे ही मुंबईला ठेवल्यामुळे ते ग्रीन झोन दिला आहे आणि यासाठी अधिवेशनात आम्ही या कोकणातील आमदार निरंजनराव गावकर पाटील आमच्या सर्वांनी विधानसभेमध्ये या इको सेन्सिटिव्ह या तालुक्यातून या जिल्ह्यातून उठवावा यासाठी आम्ही जोरदार करणार आहोत. बरोबर ग्रीन झोन मुळे पुन्हा शेतकरी पुन्हा एकदा उद्ध्वस्त होण्याजवळ आहे. सर प्रश्नाकडे आपण जातोय अंतिम याच्यामध्ये शासकीय आश्रयाची जी दुरावस्था आहे आपल्या मतदारसंघामध्ये बरीच दुरावस्था आलेली काही ठिकाणी इमारती तयार आहेत परंतु त्या इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत तुम्ही आता सगळ्या इमारतींना भेट दिली शाळांना देखील भेट देत आहे काय सांगा शासकीय आश्रयाबद्दल. या सरकारला मागच्या आघाडी सरकारने मंजूर केलेली कामच करायची आहे त्याची उद्घाटन करायचे बरोबर शिरोळ आश्रम शाळा पेंडलगोळ आश्रम शाळा शनवा कन्या रुक्काम आश्रम शाळा आगाव आश्रम शाळा आघाडी सरकार काम नाही शिक्षण मिळावं चांगले असावी प्रयत्न आहेत आणि तयार करीत चाललेले आहेत
म्हणजे चार ठिकाणचे तर इमारती झाले, ते शिरवा आसमच्या, लोहकाम आसमच्या, शर्वा आसमच्या आणि कातकरी आदिवासी मुलांसाठी दहा गाव आसमच्या. मी वेळोवेळी मंत्री होताना मंत्री महोदयांना पत्र दिले, त्याला सांगितले साहेब आता पावसाळा सुरू होईल, शाळा नवीन या नवीन सुरू व्हाव्या, परंतु अजून काय मंत्री महोदयांना नाही. आणि म्हणून मी पदाधिकारी तालुका सभांना भेट दिली आणि त्यांनी शिक्षकांना सूचना केली, पालकांना सांगितले आता पडक्या शेडमध्ये आपली मुलं त्या ठिकाणी बसवायची नाही, हे शासन त्यांचे मंत्री त्यांच्या उद्घाटन त्यांच्या वेळेप्रमाणे करतील, जेव्हा करतील औपचारिक उद्घाटन होईल, पण खऱ्या अर्थाने उद्घाटन आपली मुलं शाळेत त्या वर्गात वर्ग भरवा आणि त्या ठिकाणी सुरू करा. आणि तशा वर्ग सर्व ठिकाणी सुरू झालेले आहेत, एक दहा गावात ट्रान्सफॉर्मरची जोडणी सोडली तर शेनवा शाळेत सुरू झालेत, डोळे झालेत आणि उद्घाटन होईल, एक आता औपचारिक म्हणून शासनाचे उद्घाटन करावं आणि त्यांच्या पाठ्यात त्या ठिकाणी लागावं. बरं, एकत्रित आश्रम शाळा ज्या आहेत उद्घाटन प्रतीक्षेत त्याला मुहूर्त देखील मिळाला 1 तारखेला. सर, एक महत्वाचा प्रश्न असा राहिलाय की आपण अंदाज झालं या तालुक्याला पर्यटन विकास व्हावा म्हणून पर्यटन मधून बरीचशी कामं आणली, बराचसा निधी आणला, तीर्थक्षेत्र विकासाचा देखील भरपूर निधी आणलेला आहे. या अगोदर देखील पर्यटनची पर्यटन होतच, परंतु ते डेव्हलपमेंट झाली पाहिजे म्हणून अशा काही लोकांची इच्छा नव्हती. तीर्थक्षेत्र ही पहिल्यापासून आहे, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तर महत्वाचा जो निधी आहे तो तुम्ही या तालुक्याला आणण्यात बरीचशी कामं झाली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण पुढे देखील तुमच्याकडे काम आहे, त्यामध्ये खर्डीचा तीर्थक्षेत्र विकासचा विषय किंवा पर्यटनचा कसाऱ्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय, असे बरेचसे जे विकास करण्याचे तीर्थक्षेत्र विकास किंवा पर्यटन असे बरेच क्षेत्र आहेत, त्याच्या तुमच्याकडे लोक मोठ्या आशेने बघताय, तुम्हीच ते करू शकता अशा लोकांची भावना या ठिकाणी झालेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी आमदार व्हायच्या अगोदर या तालुक्यात कोरचेश्वर मठ, हे टाकेश्वर, एक गंगा देवस्थान, हे 3-4 तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी मंजूर होती. मी आमदार झाल्यानंतर आतापर्यंत 12 तीर्थक्षेत्र झालेत. सध्या 8 ते 9 तीर्थक्षेत्रासाठी आपण दर्जा मिळून घेतला, त्याची कामं काही ठिकाणी सुरू आहेत. पर्यटन स्थळ 1 पण नव्हते तालुक्यात, आपण 5 मंजूर करून आणली. प्रत्यक्षात तुमच्याच गावाजवळ बघतो आपण, 10 गाव त्याने 1 कोटीचा निधी दिला पहिल्याच वर्षी आणि सुसज्जात त्या ठिकाणी होते यात्रा भरते. आपण आता भारंगीचा इथला मंजूर मागच्या डिप्युटीचे मंजूर करून घेतला, भातसा दिलावरचा घेतलाय, परत आपण खरेडचा घेतलाय, चेरोलीचा घेतलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आता महाशिवरात्रीची यात्रा करतात अशा ठिकाणी अजून आम्ही तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी मंजूर करण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. मोठी पर्यटन स्थळ व्हावं ही भूमिका माझी एक मार बलवंतगड आणि अशोक दत्ता हा परिसर एमटीटीने त्या ठिकाणी डेव्हलप करून निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी माझा प्रयत्न आहे. दुसरा एक आजोबा देवस्थान, इकडे माऊली किल्ल्याला निसर्ग पर्यटन दिलेलं आहे, परंतु एमटीडीसीने जो त्या ठिकाणी करावा त्याला ब वर्गाचा दर्जा द्यावा याच्यासाठी माझे प्रयत्न आहे. आणि आजोबाला ब वर्गाचा, आजोबाचं आम्ही पूर्ण प्लॅन 14.5 कोटीचा एस्टिमेट अंदाजपत्रक करून मंत्रालयास्तरावर त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्यासाठी सुद्धा आमचे त्या ठिकाणी प्रामुख्याने प्रयत्न आहेत. कारण आजोबा हे निसर्गाने नटलेलं आहे, आमच्या माऊली तसंच आहे, म्हणून इकडे शिवरायांची गर्भसंस्कार भूमी माऊली, तर तिकडं लवकुशाचं बांधपण गेलेल्या वाल्मिकी समाधी असलेला आमचा आजोबा आहे, याचा या ठिकाणी ट्रेकिंगसाठी अनेक पर्यटक येतात, गिर्यारोहक येतात आणि म्हणून या भागाची पर्यटन व्हावी आणि त्या भागातील जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनात माझे त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. आणि आपला लागून असलेला तालुका निसर्गाने नटलेला तालुका आहे, धरणांचा तालुका आहे, धबधबे आपण या दिवसात बघतोय, त्यासाठी या तालुक्याला माऊली आणि आजोबा याला बळवर्गाचा पर्यटन दर्जा मिळण्यासाठी माझे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की आपण शापूरपासून गोळखाम सोडल्यापर्यंत याला 10 मीटरचे रस्त्याची मंजुरी आणलेली आहे, 15 वर्षात 1 बारीसाठी आरोग्यासाठी 120 कोटीचा तो रस्ता त्या ठिकाणी आहे. प्रत्यक्षात काम नोव्हेंबर डिसेंबरला त्या रस्त्याने सुरू होईल. आणि दुसरा एक आहे की तिथूनच तलवाळा मेट मार्गे वरती भंडारदरा जाणार, त्याला सुद्धा आता त्याची
सर्वेक्षण आणि इन्व्हेस्टिगेशनचा टेंडर आता निघालेला आहे, तू सुद्धा पुढची आपली पर्यटनाला अजून चालना द्यावी.